बीडचे जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव यांची हकालपट्टी झाली आहे। पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे अप्पासाहेब जाधव यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। अप्पासाहेब जाधव हे ठाकरे गटाचे आहेत। ठाकरे गटाकडून ही मोठी कारवाई होती आहे। दोन दिवसांपूर्वी अप्पासाहेब जाधव यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा केलाय। तर सुषमा अंधारेंनी हे सगळे आरोप फेटाळून लावले। गोविंद शेळके माहिती देतात। गोविंद, अगदी थोडक्यात काय कारवाई होती आहे, हे सगळं प्रकरण काय आहे? नंदा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काल संध्याकाळी एक घटना समोर आली आणि घटना अशी होती की महाप्रबोधन यात्रा जी बीडमध्ये 20 तारखेला होणार आहे, त्या तयारीची पाहणी करण्यासाठी सुषमा अंधारे सहित शिवसेनेचे स्थानिक नेते तिथे गेले होते। तर तिथे एक प्रकार घडला जो आपण व्हिडिओमध्ये पण बघतोय की अप्पासाहेब जाधव जे जिल्हा प्रमुख आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे, त्यांचा आणि सुषमा अंधारे यांचा वाद झाला आणि ते स्वतः दावा करतात की त्यांनी त्यांना मारहाण केली, ब्लॅकमेलिंग करतात असा सुद्धा आरोप केला। या सगळ्या घटना घडामोडीनंतर शिवसेने अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे आणि आज सामनामध्ये छापून आलंय की अप्पासाहेब जाधव आणि बीडचे संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांच्या दोघांवरती निलंबनाची कारवाई केली आहे। आता यापुढे काय होणार आहे, कारण सुषमा अंधारे यांनी रात्रीपर्यंत तरी पक्षांतर्गतच ठेवलंय, आता यापुढे काय होतं हे बघायला पाहिजे। मात्र एक नक्की की बीडच्या महाप्रबोधन यात्रेच्या अगोदर मोठा शिवसेनेमध्ये राडा होतो हे मात्र नक्की आहे। धन्यवाद गोविंद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।